कळंबोली येथील कोविड समर्पित तसेच कामोठे MGM रुग्णालयास महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देऊन सोयी सुविधांचा तसेच भारतीय कपास निगमच्या गोडाऊन येथे होणाऱ्या प्रस्तावित जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग ब चे सभापती समीर ठाकूर, प्रभाग क च्या सभापती हेमलता म्हात्रे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, नगरसेविका दर्शना भोईर, उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, डॉक्टर भोईटे, डॉक्टर पंडित उपस्थित होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये पनवेल महानगरपालिकेला सिडकोने कळंबोली येथे 72 बेडचे कोविड समर्पित रुग्णालय उपलब्ध करून दिले आहे. या रुग्णालयाच्या पनवेल कार्यक्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होतोय. या रुग्णालयास आणि MGM रुग्णालयास महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर व नगरसेवकांनी भेट देऊन तेथील डॉक्टरांकडून रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती घेतली. त्याचबरोबर संभाव्य तिसरी लाट म्युकर मायकोसिस याबद्दल माहिती घेतली. तसेच सिडको भारतीय कपास निगमच्या गोडाऊनमध्ये महापालिकेला जम्बो कोविड सेंटर उभा करून देणार आहे. या जम्बो कोविड सेंटरच्या कामकाजाची पाहणी मान्यवरांनी केली. आज MGM हॉस्पिटल कामोठे येथे पनवेल महानगरपालिकेने MGM बरोबर कोविड रुग्णासाठी जो करार केला होता 200 बेडचा, त्याला आज 26-27 दिवस पूर्ण होत आहे. 1 तारखेपासून इथे पनवेल महानगरपालिकेचे पेशंट ॲडमिट होऊन त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आज आमची पनवेल महानगरपालिकेचे टीम इथे आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय सभागृह नेते परेश ठाकूर, त्याचबरोबर स्थायी समिती सभापती उपस्थित संतोषजी शेट्टी, प्रभाग समिती ब चे सभापती समीर ठाकूर, महिला बाल कल्याण सभापती मोनिका ते आहेत, प्रभाग समितीच्या आमच्या सभापती आहेत हेमलताताई म्हात्रे आहेत, आमच्या ज्येष्ठ नगरसेविका दर्शना ते आहेत, सन्माननीय या वॉर्डाचे नगरसेवक आणि माझ्या आरोग्य सभापती डॉक्टर अरुणकुमार भगत जे आहेत, आणि उपस्थित आमच्या पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त संजयजी शिंदे आहेत, पनवेल महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोसावी आणि आमच्या सन्माननीय गुळवे मॅडम इथे उपस्थित आहेत. आणि आज आम्ही त्या यंत्रणेचा आढावा घेतला तर आम्हाला इथे असं समाधानकारक बाब अशी आढळली आहे की 200 रुग्णांचा जो आम्ही करार केला त्यापैकी जवळपास आत्तापर्यंत एवढ्या 26 दिवसामध्ये 340 रुग्णांनी ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आजही इथे 40 ICU बेड आहेत म्हणजे विथ व्हेंटिलेटर आहेत, आणि उरलेले जे 160 आहेत ते ऑक्सिजनवाले बेड आहेत विथ मॉनिटर सगळ्याकडे उपलब्ध आहे. आणि 40 बेडपैकी आज 35 बेड इथे ऑक्युपाय आहेत. टोटल 112 पेशंट आज सध्याच्या स्थितीला इथे उपचार घेत आहेत. आणि येथील जे आमची डॉक्टरांची टीम आहे पनवेल महानगरपालिकेची, त्यांचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांना चांगल्या प्रकारची इथे ट्रीटमेंट मिळत आहे. आणि ज्या आपण बघतो आहे की ज्या ज्या सुविधा किंवा ज्या ज्या इंजेक्शन वगैरे आहेत जे सध्याच्या घडीला इथे उपलब्ध होणे गरजेचं आहे, ते सर्व या पेशंटला ट्रीटमेंट इथे मिळत आहेत. आता नवीन जो आजार आलेला आहे आपण सगळे बघतायत की सध्या घडीला ज्याचं नाव सगळ्या TV चॅनलवरती झळकतं आहे ते म्हणजे म्युकर मायकोसिस, तर त्याचाही एक पेशंट पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील म्हणजे कळंबोलीचा एक पेशंट इथे ॲडमिट आहे. आणि इथे सोडून बाकीचे तर 3-4 पेशंट आहेत पण ते काही पनवेल महानगरपालिकेचे नाही आहेत. परंतु हळूहळू ह्या आजारानेही आजाराने लोकग्रस्त होऊन इथे ॲडमिट व्हायचं प्रमाण वाढतं आहे. आज एक पेशंट आहे पण समजा पुढे 8-10 पेशंट झाले तर त्यांच्या उपचारात लागणारं ते जे काही इंजेक्शन आहे एम्पिटरेसिन बी त्याची उपलब्धता इथे व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनाने लवकरात लवकर त्या इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून द्यावा, कारण एकदा रुग्णसंख्या वाढली मग आपल्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ नये. त्यासाठी सुरुवातीलाच पनवेल महानगरपालिकेची तयारी करावी. इव्हन आजपासूनच आपण या इंजेक्शनच्या डोस कसे मिळतील अवेलेबल होतील MGM ला त्यासाठी प्रयत्न करावेत. धन्यवाद.